आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चांद शिरदवड येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश. 30 वर्षापासून कट्टर काँग्रेसी कुटुंबियांना भाजपकडून सुरुंग. चांद शिरदवड येथील 30 वर्षापासून कट्टर काँग्रेसवासी असलेल्या पाटील कुटुंबियांसह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चांद शिरदवड येथे असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. जोल्ले दाम्पत्याने त्यांचे स्वागत केले. यामध्ये गेल्या 30 वर्षापासून कट्टर काँग्रेसचे असलेले पाटील कुटुंबियांनी आज काँग्रेसला रामराम ठोकला. यामध्ये बाळासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, कुबेर पाटील, सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई वडगावे, मंगल सुलगावे, इकबाल मुजावर, शीतल लडगे, भूषण पाटील, संजय पानगावे, अक्षय पाटील, दिग्विजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी सुरेश खोत, अशोक पाटील, सुरेश बन्ने, संजय पाटील, नारायण हिरवे, अनिल पाटील, सचिन पडलिहळे, राजू खोत, रवींद्र स्वामी, संदीप शिंगे, सागर हवले यांच्यासह अन्य उपस्थित होते. मानकर न्यूज साठी चांद शिरदवाडहून शिवाजी भोरे. ಬಾರಿ ಶಾಸಕಿಯಾಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ನೀವು ಕೂಡ ನನಗೆ ಸಾಥ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನೀವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ರಿ. ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಹಾರ್ದಿಕವಾದಂತಹ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನನಗೊಂದು ಏನಂತಾರೆ, ಒಂದ್ ಕಡೆ ಹಂಡೆ ಹಾಲು ಕುಡ್ದಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಯ್ತು, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಹತ್ತು ಆನಿ ಬಲ ಬಂದಂಗೆ ಐತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಶೋಕ್ ಅಣ್ಣ ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಸುರೇಶ್ ಅಣ್ಣ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸಂಜು ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಶಿರದ್ವಾಡದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ರು. ಬಹಳ ಅಂದ್ರೆ ಶಿರದ್ವಾಡದ ಮತ್ತು ಜೊಲ್ಲೆ ಮನೆತನದ ಸಂಬಂಧ ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ. ಈಗ ಶಿರದ್ವಾಡದ ಈ 13 ಹಳ್ಳಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಭಾಗಕ್ಕೆ ಸೇರಿರ್ಬೋದು. ಆ ನಿಪ್ಪಾಣಿಗೆ ಆದ್ಮೇಲೆ ನಾನು ಮೊದಲನೇ ಬಾರಿ ಶಾಸಕಿಯಾಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ತು. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡ್ಕೊಂಡು ಇನ್ನೊಂದು ಸರ್ತಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಅವಕಾಶ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಕೊಡ್ತೀರಿ ಅಂಥೇಳಿ ನನಗೆ ಇವತ್ತು ಬಹಳ ಖುಷಿಯಿಂದ ಹೆಮ್ಮೆ ಪಟ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾವಾಗ ನಾನು ಮತ್ತೆ ಶಾಸಕಿಯಾಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬರ್ತೀನಿ ಆವಾಗ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಶಿರದ್ವಾಡದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ.